हरे ओम श्रीराम अंबदे। मी मंगलवीरा कुंडलिक पाटील, उपासना केंद्र बोरगाव। मी 2005 पासून बोरगाव उपासना केंद्रामध्ये येत आहे। माझी सुरुवातीला खूप हालाकीची परिस्थिती होती। त्यानंतर मी अनिरुद्ध बापूंच्या उपासनेला यायला लागल्यानंतर माझ्या प्रगतीत खूपच सुधारणा झाली। असाच मला एके दिवशी आलेला अनुभव आहे। मी आणि माझे मिस्टर किचन रूममध्ये बोलत बसलो होतो। बोलत बसले असता माझ्या मिस्टरांना अचानकच मागे पटकन पडले। पडल्यानंतर मी धावाधाव करू लागलो। मला काय सुचेना झाले। त्यानंतर मी खूप घाबरले, पूर्ण श्वास गेला होता। पुन्हा मी काय करावं मला सुचेना। मग मिस्टरांनी खूप त्यांना मी हलवायचा प्रयत्न केला, तरी पण काय प्रतिसाद देत नव्हते। लगेच मी कुणाला तरी बोलवायचं म्हणून असे पळत बाहेर निघालो। तोपर्यंत मिस्टरांचा असा आवाज आला की बापूंची उदी घाल तोंडामध्ये। उदी घातल्यानंतर लगेच पूर्णपणे ते शुद्धीवर आले। त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये असे म्हणाले की माझा 1 मिनिटापुरता पूर्ण श्वास गेला होता, माझं पूर्ण संपलं होतं सर्व, फक्त बापूंच्या उदीमुळे मला जीवनदान आलेले आहे। माझे सगळे आयुष्य माझ्या बापूंच्यामुळेच सगळे सुरळीत आहे असं मी 108% म्हणतो। माझी दोन्ही मुलंही बापूंच्या कृपेने अगदी चांगली आहेत। बापूंचे सगळे जे जी उपासना आहे ते सगळे बापूंचे जरी बाहेर असले तरी प्रत्येक शनिवारी गुरुक्षेत्र मंत्र किंवा हे अहनिक वेळोवेळी म्हणतात। माझ्या मिस्टरांना अगोदर कोणत्याही देवाच्या पायापडा सुद्धा जास्त हे होत नव्हतं, पण बापू जेव्हापासून घरी आले 2005 पासून, तेव्हापासून बापूंना पूजन केल्याशिवाय, बापूंना चहा नाश्ता ठेवल्याशिवाय माझे मिस्टर चहा नाश्ता करत नाहीत। आणि मग दिवसाची सुरुवात आमची होते। हरिओम श्रीराम अंबदनी।